आशिष शेलार आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे त्यांची भेट ही वारंवार होत असते. मला वाटतं प्रत्येक गोष्ट ही युती आघाडीची जोडण्याची काही गरज नाही. आज त्यांची भेट झाली की नाही मला माहित नाही, कल्पना नाही, कारण मी मुंबईच्या बाहेर आहे. पण जरी झाली असेल किंवा नसेल काही असेल, तर आजच्या वेळी नेहमी आशिष शेलारांना भेटत असतात, त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत, त्यामुळे त्याचा मला असं वाटतं युतीशी काही जोडण्याचा अर्थ नाही. मात्र संदीपजी, काही दिवसांपूर्वी मनसेच्या अनेक नेत्यांनी म्हणजे जवळपास बाळा नांदगावकर त्याचबरोबर इतरही नेते यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती. या बैठकीमध्ये देखील अशाच स्वरूपाची चर्चा झाल्याची माहिती समोर येत होती आणि त्यानंतर आज आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली तासभर चर्चा, त्यामुळे कुठेतरी या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. असं आहे की त्यावेळेला जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेले होते नांदगावमध्ये, त्यांच्याबरोबर मी सुद्धा होतो, ती केवळ एक सदिच्छा भेट होती. मला वाटतं त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीये. आणि तुम्हाला मी सांगितलं की भाजप असेल किंवा शिवसेना, शिंदे साहेबांची शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत, पण ते पॉलिटिकल होतील की नाही याचा निर्णय राजकारण घेतील. संदीपजी, असंही बोललं जात आहे की उद्धव ठाकरे यांना रोखण्यासाठी मुंबईमध्ये राज ठाकरे यांची मदत भाजप घेऊ शकतं. मला वाटतं हे जे जरतरचे प्रश्न आहेत याचं आत्ता उत्तर देणं कठीण आहे. नक्कीच संदीपजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर ही भेट सदिच्छा भेट असू शकते, याच्या कुठलाही राजकीय भेटीमध्ये तशी चर्चा होऊ नये असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. मात्र आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झालेली आहे, जवळपास एक तास ही भेट झाली आहे आणि या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल.